अगोदर लोकसभेच्या वेळेस प्रचारासाठी येऊन गेलो आणि बरेचसे लोकसभेचे मुद्दे बऱ्याच सभेत गाजले, पण आता सध्या विधानसभेचं इलेक्शन आहे आणि या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये मी पाहून राहिलो, आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत मागच्या अधिवेशनात सांगितलं होतं का आमचे जे जिल्हा परिषदेच्या शाळेतले पोट्टे आहे यायले म्हणे आम्ही नवीन चांगले ड्रेस चांगल्या क्वालिटीचे देणार आहे आणि ड्रेस दाखवले होते. प्राथमिक शाळेच्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पोराले वर्षाभरात दोन ड्रेस भेटते, एक 15 ऑगस्टले आणि एक 26 जानेवारीले. एक दाढीवाला तिथं आहे, एक दाढीवाला इथं आहे. यायले मला प्रश्न विचारायचा आहे, 15 ऑगस्ट निघून गेली पण अजूनही पोराले ड्रेस भेटले नाही. 15 ऑगस्टले आपल्या शाळेच्या पोराईनं थिगळे लावलेले ड्रेस घातले होते. हे ड्रेस एका जळगावच्या बीजेपीच्या माणसाने त्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे का तूच बनाव, म्हणजे एकालेच बंद्या महाराष्ट्राचे ड्रेसचे कॉन्ट्रॅक्ट एकाच माणसाने. पहिले हे प्राथमिक शिक्षण समिती जे गावात राहत होती त्याचे लोक कपडा आणायचे आणि शिवाचे. म्हणजे तुम्ही विचार करा का हे किती पैसे कमावण्याच्या मागे लागलेले आहे. 50 खोके एकदम ओके. आता त्याच्यानंतर याच तिगाडी सरकारनं महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदच्या शाळा ज्याची पटसंख्या 20 आहे तो बंद करण्याचा जीआर काढला होता. महाराष्ट्रातल्या लोकांना तमाम लोकांना विरोध केला म्हणून जीआर मागं घेतला, नाही तर महाराष्ट्रातल्या गोरगरीब कष्टकऱ्याचे पोरं ज्या जिल्हा परिषदच्या शाळेत शिकते त्या शाळा यायनं बंद केल्याशिवाय ठेवल्या नसत्या. इतकं तुफान काम आहे. आता आमच्या इकडे आता मोदीची सभा झाली, काल पुण्यात येणार होते मोदी साहेब. दोन माणसातला फरक पहा. आमच्या इथं आदरणीय पवार साहेब आहे, 84 वर्षाचे तरुण, येतात भर पावसात सभा, आणि ह्या दाढीवाला फाटरू ह्या पाऊस येणार आहे म्हणून सभा कॅन्सल केली यानं. मग तुम्ही विचार करा, म्हणजे या वयात पवार साहेब भर पावसात सभा घेते, पाऊस येणार आहे आणि मेट्रोचं काम होऊन त्याचं लोकार्पण करायला तयार नाही. साहेब हॉस्टेल ओबीसीचे 72 हॉस्टेल बंद्या महाराष्ट्रात, एका जिल्ह्यात 2 हॉस्टेल, एक मुलीसाठी एक मुलासाठी. 2014 पासून मागणी करून राहिलो, 19 म्हणे देतो ठीक आहे, 20-21 म्हणे सगळं तयार झालं, 10 वर्ष लोटले. आता त्यानं प्रोसिजर केली, हॉस्टेलची जागा घेतली, पण तुम्हाला सांगतो अजूनही उद्घाटनाले या नेत्याले वेळ नाही भेटून राहिला. आपले पोरं रुमा करून राहून राहिले पण हॉस्टेल द्यायचं उद्घाटन करायला तयार नाही. हॉस्टेलचं भाडं सुरू झालं. आमच्या गावात बीजेपीचा आमदार आहे पंकज भोयर वर्धेत, त्यानं स्वतःचे 2 कॉलेजचे हॉस्टेल भाड्यानं दिले. 1,84,000 रुपये भाडा आहे, 3 महिन्यापासून भाडं त्याच्या घरात चाललं पण हॉस्टेल सुरू नाही केले. इतके बदमाश लोक आहे, काय म्हणावं आता येईल. त्याच्यानंतर आता तुम्हाले सरकारनं एक योजना चालू केली, पैसे पहा कसे काढते तुमच्याच पासून. या आमच्या आया बहिणी आहे इथं, 1500 रुपये चालू केले का नाही तुम्हाला? 1500 रुपयात बहिणीचं प्रेम विकत घेता येत नाही, हे लक्षात ठेवा म्हणा. 1500 रुपयात बहिणीचं प्रेम विकत घेता येते का? आमच्या आया बहिणीले 1500 रुपये देते. शेतकऱ्याले 6,000 रुपये किसान सन्मान योजनेचे देते मोदी सरकार, पण आमच्या खतावर 5% GST आणि फवाऱ्याच्या औषधावर 18% GST आहे. 1 लाखाचं औषध जर शेतकऱ्यानं घेतलं तर 18,000 रुपये मोदीच्या घशात चालले. म्हणजे 6,000ची भीक द्यायची आणि 18,000 खिशातून काढून घ्यायचे. इतके बदमाश लोक सत्तेत बसवले आहेत, याले जबाबदार आपणच आहे. पण आता जसं तुम्ही लोकसभेत परिवर्तन केलं तसं येणाऱ्याही निवडणुकीत आपल्याला परिवर्तन घडून आणायचं आहे आणि पुन्हा या मतदारसंघातून प्राचकदादाला आमदार आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर मी आता एक सर्वे, म्हणजे मी एक अभ्यास केला, मी नेहमीच त्याच्याबाबत चालू राहते माय काही ना काही. आता मनमोहन सिंगाच्या 10 वर्षातला अभ्यास केला आणि ह्या दाढीवाल्याच्या 10 वर्षाचा अभ्यास केला का यानं शेतकऱ्याच्या जे 26 पिकाचे हमी भाव जाहीर केले केंद्र सरकार, यानं 10 वर्षात किती भाव वाढवले?
तर तुम्हाला सांगतो, मोदीनं सोयाबीनच्या 10 वर्षात सोयाबीनवर आणि कापसावर यानं का सत्यानाश केला तुम्हाला सांगतो, किती 10 वर्षात किती भाव वाढवले। तर मनमोहन सिंगांच्या काळात सोयाबीनचा भाव होता 2003-04 ले, मनमोहन सिंग आले तेव्हा 930 रुपये। सगळे व्हिडिओ टाकलाय मी युट्यूबवर। आणि 14 ले त्याचं पद गेलं तेव्हा भाव होते 2560 रुपये। म्हणजे 10 वर्षात मनमोहन सिंगांनी सोयाबीनच्या भावात, मनमोहन सिंगाचं सरकार होतं आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री होते आदरणीय पवार साहेब, त्यावेळेस 175% भाव वाढ झाली, म्हणजे 225% दुपटीपेक्षा जास्त। तुम्ही विचार करा, 9 × 3 = 27 म्हणजे जवळपास 3 पट भाव वाढ केली सोयाबीनची। आणि ह्या दाढीवाल्यानं पहा का केलं, ठीक आहे, या दाढीवाल्याचा विषय पहा, यानं का केलंय, अरे बा, यानं ह्या जेव्हा सत्तेत आला तेव्हा 2560 रुपये भाव होते। आणि आता 2023-24 ले मागच्या वर्षी 4006 रुपये सोयाबीनचा हमी भाव होता, ह्या पठ्यानं फक्त 79% सोयाबीनच्या भावात वाढ केली 10 वर्षात, इतकं चालू आहे। आणि यानं भाषणात सांगितलं होतं 14 ले का शेतकऱ्याचा हमी भाव 2.5 पटीनं वाढवण, 2.5 पट सोडा 2 पट नाही वाढला। म्हणजे यानं जे भाव होते 2500, मनमोहन सिंगच्या काळात जर म्हणलं आता सोयाबीनचा भाव 7500 घरात पाहिजे होता, एकव्या सोयाबीनचे भाव 12000 गेले होते। ह्या पठ्यानं काय केलं माहित आहे का, अमेरिकेहून जेनेटिकली मॉडिफाईड, म्हणजे जे सोयाबीन आपल्याला लावायची परवानगी नाही ते सोयाबीनची ढेप बोलावली औकातल्यासारखी, आणि सोयाबीनचे भाव 12000 4000 आले, इतकं बदमाश आहे। तुरीचे भाव वाढले, एकव्या तुरीची डाय बोलावली इजिप्त वरून, किती बोलावली औकातल्यासारखी बोलावून घेतली, सोयाबीनचे भाव तुरीचे भाव 4000 आले 12000 होऊन, तर कंट्रोल ले 32 रुपये किलो विकली भोगदाड पडलेली तुरीची डाय, सार्वजनिक वितरण प्रणाली। म्हणजे आपले पोरं शिकले नाही पाहिजे। त्याच्यानंतर एमपीएससी ग्रामसेवक तलाठी पोलीस भरती ह्या परीक्षा एमपीएससीने द्या असं मी कितीतरी वेळा म्हणलं, वर्ग 3 वर्ग 4 पण एमपीएससी घ्यायले तयार आहे पण हे द्यायले तयार नाही, यानं प्रायव्हेट संस्था नेमल्या, तिथून काही गल्लोऱ्या खायला भेटत असं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करते, याची निष्ठा तरी आहे का छत्रपतीचं नाव घ्यायले, सुरत मार्गे गुवाहाटी पैते गोवा मार्ग वापस येऊन सकाळी शपथविधी घेते, अरे घेते ना। आणि मग आम्हाला हे सांगते निष्ठा, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे याच राज्यातल्या 12 बलुतेदार 18 पगड जातीच्या निष्ठेवर अवलंबून होतं, तुमच्यासारखी निष्ठा 50 खोक्यात इकत घेऊन खाल्ली नाही। असे महाराष्ट्रातले काही निष्ठावंत लोक अजूनही जिवंत आहे आणि ते तुम्हाला फेरबदल करून दाखवल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8 महिन्यात पडते, तुम्हाले या महाराष्ट्रातली अस्मिता आजही प्रत्येक माणसाच्या मनात जिवंत आहे आणि ती अस्मिता निवडणुकीतून दाखवल्याशिवाय ठेवणार नाही। तुम्ही मार मोठाल्या गोष्टी केल्या होत्या, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक 650 कोटी रुपयाचं कुठं उभारू, अरबी समुद्रात उभारू, त्याचे 25 करोड रुपये खर्च झाले पण अजून एकही ईट उभी केली नाही। म्हणून हे लक्षात ठेवा का सध्या काय बदलीचं आहे, आपल्याला बदल घडवणं गरजेचं आहे। जर पुन्हा आपण अशाच परिस्थितीत राहिलो तर ते उरावर बसल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे TV, सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा।